नीट काढा, नीट काढा, नाही जमेल ना तुला, नाही तो म्हणजे रंगली पाहिजे, रंगली पाहिजे महत्त्वाचं. यस, तू काय का कोरी ना, यावेळेला तुम्ही अगदी आयत्या वेळेला आलात ना. आधी आल्या असतात तर तिला सतवली तरी असती थट्टा मस्करी करून. नाही नाही, आता सुद्धा सतवणार आहोत आम्ही तिला जरूर. ए, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते चहा कॉफी. कॉफी एकदम फर्स्ट क्लास. ए, अनु नाही आली का? काही फोन नाही आला तिचा? ए हो, त्या दिवशी तुमचं काय बोलणं झालं का? अगं, मी हर्षदची लग्न ठरवलंय हे तिला पटलं नाहीये बहुतेक. काय मला खरं सांगू, मला सारखं असं वाटतंय की मी स्वतःला फसवतीये. कौशल जेव्हा नजरेपासून दूर होता ना, तेव्हा मी त्याला विसरलीये अशा भ्रमात होते मी. आणि जेव्हा तो समोर आला तेव्हा मी स्वतःला बजावत होते. हे नाही, मी तिरस्कार करते त्याचा. त्या मनस्थितीत मी त्याचा खूप अपमानही केला. पण पूर्वा स्वाती, मी नाही विसरू शकत हे कौशलला. पूर्वा तू काय बोलतेस? अगं, उद्या तुझं हर्षदशी लग्न आणि आज तू. हो, मी काल रात्रभर त्याच विचारात होते की मी स्वतःलाही फसवते आणि हर्षदलाही. नाही नाही पूर्वा, आता असं वेड्यासारखं नाही बोलायचं. पूर्वा, काका येत काका आले, तू काही बोलू नको. अरे काका. अरे हो जुई, थोड्याशा पत्रिका शिल्लक आहेत का? एक पत्रिका माझ्या मित्राला द्यायची राहिली आहे. आहेत ना ड्रॉवर मध्ये, देते. हा गया. थँक्यू. अगं पूर्वा, तुझं हे पत्र राहिलंय पत्रिकांसोबत. हो, ते परवाच आलं होतं, मीच घेतलं होतं आणि मीच ठेवलं होतं ते ड्रॉवर मध्ये. अगं हे पत्र उघडलं सुद्धा नाहीये. असू द्या, विसरून गेले मी तिला सांगायला. पूर्वा, हात रिकामा आहे का तुझा? हे घे तुझं पत्र बघू. फोड ग. तुम्हाला चहा हवाय? नाही ना. प्रत्येक पत्रिके बरोबर एकदा होतं. सगळ्यांची झाली आमंत्रण व्यवस्थित. हा, बाकी काही राहिलेलं नाही. ऐक जरा प्रिय पूर्वा, प्लीज हे पत्र न वाचताच फाडू नकोस. मला एक शेवटची संधी दे माझी बाजू मांडायची. अगं आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, पण माझा ऍक्सिडेंट झाल्यावर. म्हणजे त्याने नाही फसवलं मला, ऐकताय तुम्ही? हो पूर्वा,